वंशी विभूषित करा नव नीर दावा पीतांबरा दरुण बिंब फला दुरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा श्री कृष्णा परम किम तत्व अहम न जाने श्री दत्तात्रेय महाराज की जय। गीतेमध्ये श्लोक आहे भगवंताचा, आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्ती। माणूस संसारामध्ये जन्माला येतो, आपलं जेवढं आपलं कर्मार्जकाचं आयुष्य असेल तेवढं आयुष्य भोगतो आणि मरतो। माणसाला हे माहीत नाही का माझा जन्म कशासाठी झाला, मी इथं जन्माला का आलो, मला इथे येऊन काय करायचं आहे। भगवंताने किती सांगितलेलं, आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नोर्ती। जो अज्ञानवशात जगतो, जो अज्ञानवशातच आपलं आयुष्य कंटतो, परमेश्वराच्या भक्तीविना परमेश्वराच्या ज्ञानाविना जो जगतो तो हा ब्रह्म भुवना लोका, म्हणजे या संसार चक्रात पुन्हा पुन्हा पडत असतो। आ ब्रह्म भुवना लोका म्हणजे त्यात एक मायेद्वारा हे संसार चक्र जे चालू केलं आहे परमेश्वराने, त्या मायेच्या चक्रात हा जीव सृष्टांसृष्टी त्या चक्रात फसत असतो। त्या चक्रातून निस्तरण्याचा सुटण्याचा एकच उपाय आहे, ते म्हणजे परमेश्वराची अनन्य आणि अव्यभिचारी भक्ती। ती परमेश्वराची अनन्य आणि अव्यभिचारी भक्ती जर तुम्हाला जर प्राप्त करायची असेल तर तुम्हाला गुरु करावा लागतो। गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना भक्ती नाही आणि गुरुविना उद्धार नाही। जर परमेश्वराची जर भक्ती तुम्हाला प्राप्त करायची असेल तर साक्षात्कार तुम्हाला कोणाला होऊ शकत नाही। परमेश्वराने स्वतः कोणाला तरी अधिकरण करून हे ज्ञान दिलेलं आहे। जसं श्रीकृष्ण भगवंतांनी श्री नागदेवाचार्यांना मुख्य अर्जुनाला मुख्य करून श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान दिलं, तसं श्रीचक्रप्रभूंनी सुद्धा मायंभट श्री नागदेवाचार्य महादेसा वगैरे यांना निमित्त करून हे ज्ञान दिलं। ही ज्ञान परंपरा परमेश्वर कुणाच्या तरी चालत असतो आणि त्याला गुरु, तोच गुरु आपला, तीच परंपरा पुढे चालत असते आणि त्या परंपरागत गुरुविना ज्ञान नाही असं म्हणतात। आणि ते गुरुला निमित्त करून हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण अभ्यासायचं असतं। मग हे ज्ञान मिळते कुठं? जिथं परमेश्वराचा परमेश्वरा स्थापन केलेला जो धर्म आहे, आता पूर्वी भटमार्ग होता या नाव पंथाचं नाव, तर मुंडाबाजा परमार्ग होतं आणि आता या पंथाचं नाव महानुभा पंथ आहे। या महानुभा पंथामध्ये परमेश्वराचं यथार्थ आणि यथार्थ ज्ञान परमेश्वराचं या मार्गात आहे। आणि ते यथार्थ ज्ञान कुठं आहे? जिथं त्या परमेश्वराला अनन्य भावे अनुसरलेले आहेत, जिथं ज्या परमार्गात ज्या मार्गात पोथी चालते, शास्त्र अभ्यास चालते, भोग चालते, तिथं हे परमेश्वराचं ज्ञान आपल्याला मिळू शकतं। हे शोधायचं असते, हे ज्ञान आपण शोधायचं असते आणि ते शोधून ते ज्ञान आपण प्राप्त करायचं। म्हणजे आधी तुम्हाला गुरु करावा लागणार, कारण गुरुविना ज्ञान नाही। आणि जन गुरु केला नाही, जन हे ज्ञानानुसार आपली भक्ती प्राप्त करून घेतली नाही, त्याची कौन गती म्हणाले, त्याची कौन गती मी पहिल्या श्लोकात सांगितलं का, परत भगवंताने आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्ती नव्हती। म्हणजे या संसारात पडलेला माणूस हा जास्तीत जास्त मायेपर्यंत फळं प्राप्त करतो। यक्षिणीपासून स्वर्गापासपर्यंत, स्वर्गापासून तर वैकुंठापर्यंत आणि वैकुंठापासून तर मायेपर्यंत हा जीव फळ प्राप्त करत असतो। स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, कर्मभूमी हे फक्त साधन आहे, कर्मभूमीमध्ये मनुष्य जन्म हे साधन आहे मोक्ष प्राप्त करण्याचं, नरक प्राप्त करण्याचं किंवा अच्युतपद परमेश्वरात प्राप्त करण्याचं हे साधन आहे। हा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला कशासाठी? परमेश्वर प्राप्त करण्यासाठी मिळाला। आणि आपण
परमेश्वर सोडून दिला, परमेश्वर भक्ती सोडून दिली, आपण काय करत आहो? जे अहिक सुख आहेत, जे नश्वर सुख आहेत, त्या नश्वर सुखाच्या मागं, अहिक सुखाच्या मागं आपण लागलेलो आहोत. म्हणून हे जे अहिक सुख आहे, हे नश्वर सुख आहे, हे सोडून त्या परमेश्वराच्या नित्य शाश्वत पद शाश्वत सुख जर आपल्याला पाहिजे असेल, त्या परमेश्वराचा आनंद जर आपल्याला पाहिजे असेल, तर आपण अनन्य आणि अव्यभिचारी भक्ती त्या परमेश्वराची करणं फार गरजेचं आहे. आणि ते भगवंताने गीतेत म्हटलेलं आहे, अनन्य अचिंत यंतो माम हे जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षमे वहाम. जर ती अनन्य भक्ती जर परमेश्वराची जर आपल्याला करायची असेल तर ती कशी करायची? अनन्य अचिंत यंतो माम, सर्व संग परित्याग करून, सर्व धर्माचा परित्याग करून अनन्य भावे त्या परमेश्वराला शरण जाणे. आणि अनन्य भावे त्या परमेश्वराला शरण जाऊन त्या परमेश्वराचे जे आज्ञेचं पालन करणे, तंतोतंत आज्ञा ज्या परमेश्वराच्या आहेत त्या आज्ञेचं तंतोतंत पालन करून आणि त्याचप्रमाणे वागणे, ही त्या परमेश्वराच्या अनन्य भक्तीचं लक्षण आहे. आणि ती अनन्य भक्ती जर आपल्याला प्राप्त झाली तर या चतुर्विध हा जी चतुर्विधचा फेरा आहे, तर 184 योनीचा फेरा आपल्या मागं लागलेला आहे. या भ्रमंतीला आपण लागलेलो आहोत. या भ्रमंतीपासून सुटण्याचा एकच एक उपाय आहे, तो म्हणजे परमेश्वर भक्ती, श्रीकृष्ण भक्ती, श्रीचक्रधर भक्ती. ही श्रीचक्रधर भक्तीच आपल्याला या संसारातून मुक्त करणारी आहे. आणि ते मुक्त जर करायची असेल तर अनन्य भावे जी मार्ग परंपरा आहे, जी गुरु परंपरा आहे, त्या गुरु परंपरेला आपण अनुसरून ती भक्ती आपण प्राप्त करायची आहे. आणि ती भक्ती प्राप्त करून हा 184 येऊन जो 84 लक्ष्मीचा आपल्या मागं जो लागलेला आहे उपक्रम, हा उपक्रम मोडायचा आहे. आणि ह्या संसार फेरा आपल्याला या संसार चक्रातून तरायचा आहे. म्हणून हे दोन शब्द आपल्याला सर्वांना मी सांगू इच्छितो, तर आपण जास्तीत जास्त पुरुष भक्ती करून या संसारातून सुटण्याचा आपण नक्की प्रयत्न करा. आपण प्रयत्न कराल, नक्कीच आपल्याला परमेश्वर यश देईल आणि या संसार चक्रातून नक्कीच आपल्याला. श्री दत्तात्रेय महाराज की जय.